नाही तर बाहेर जाऊन डोकी फोडा एकमेकांची. इथे हात पाय हलवायचं सोडून बाप चुना लावत बसलाय आणि इथे काट्याने डोकं उठवलंय. आता दिवसभर मळत बसून पत्रे येणार आहेत का? तुम्हाला सांगते, आज जर घरावर पत्रे नाही ना बसले तर मी रात्रीच माहेरी निघून जाईन. अगं रात्री कशाला, उद्या सकाळीच निघ ना. का एका रात्रीत असे काय दिवे लावणार आहात? हे दिवे रात्रीच लागलेत ना. घ्या, इथं संसार आलाय उघड्यावर आणि हे नागडा निघालंय नाक्यावर. औ जिबेला काही हाड, मी आत्ताच्या आत्ता निघाले. बघ आपलं सगळं काम होईल, सगळं व्यवस्थित होईल, तू चिंता करू नकोस. काय नाही, सोम्या गोम्या कोणती आपली हाक ऐकल भरला संसार उघड्या टाकून असे जाऊन माझा आई होणार नाहीये. आईला सरपंचाने सांगितलं होतं म्हणून मी सुद्धा आतापर्यंत थांबवून ठेवला. आईला नशीबच गांडू तो क्या करेगा पांडू. एकदा मंत्री येऊन गेला असता म्हणजे सुद्धाला मदत मिळाली असती. सरपंचाला मत, ग्रामसेवकाला कमिशन आणि मला डायरेक्ट भाईंच्या घरी चहा पाणी. मग अख्ख्या गावात ज्युनियर अगोदर माझी कॉलर टाईट. आईला त्या मंत्र्याने मदतीची नुसती हवाच सोडली. आता या भावी सरपंचाचा फुगा फुटणार बहुतेक. पत्र्याचे एवढे रेट वाढवून ठेवलेत दुकानवाल्यांनी, मटका लावला तरी 2-3 पत्रे येणार नाही. आता काय करणार? पोरांना सांगून रात्री गोडाऊन मधून पत्रे उचलायचे. या दुकानवाल्याची आमच्या जीवावर बंगले बांधलेत काय? आणि आता गोरगरिबांचे पत्रे उडाले तर मदत करायची सोडून दुप्पट तिप्पट नफा कमवायला निघाले. बघतोस एकेकाला असं झाडाखाली लपून चालणार आहे. सिनियरने क्रेडिट घेण्या अगोदर मलाच काहीतरी केलं पाहिजे. हा तंटा मुक्त समितीचा भावी अध्यक्ष असताना नवरा बायकोच्या राडा. आता मलाच काहीतरी केलं पाहिजे, असं लपून बसून चालणार नाही. हा मोहिनी पत्रे आणतो. मी आलोच ऑन द स्पॉट. घ्या. आय मोडला 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 पाय मोडला. अगं माऊले थांब, उद्या मंत्र्यांचा दौरा आहे, नक्की पत्रे मिळतील. सिनियर भाऊनी शब्द दिलाय, सरकारी मदत नक्की मिळेल. सरकारी मदत मिळेल ना? नक्की मिळेल. पण कधी? लाकडं मसणात गेल्यावर. सरकारी मदत मिळाली, पत्रे बसले की त्या मंत्र्याची गाडी घेऊन या मला न्यायला. पण आत्ता मी निघाले. अगं 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 जरा थांब थांब, काय कशाला करतेस? का अरे बाबा माझ्या हाल, या वादळानं झाडं नेली, पत्रे नेले आणि आता बायको पण. धाव रे पांडुरंगा. घ्या, पांडुरंगानं पाठवून पाठवून कोणाला पाठवलं तर हे ध्यान. सुधाभाऊ, हा सुधाभाऊ काय झालं? काय तुम्हीच बघा सिनियर भाऊ, काय झालं? अहो छप्पर उडालं आणि बायको पिसटली. हो सुधाभाऊ, आपण असताना टेन्शन घ्यायचं नाही काय? अहो 2 गेली अजून पत्र्यांचा पत्ता नाही. अहो पत्रे नाही म्हणून आता बायको माहेरी जायला निघाली. हे पण नाही आणि ते पण नाही, माझे वरून खालून दोन्हीकडनं वांद दे ना. हा एक तर नवीन पत्रे तरी आणून दे, नाही तर नवीन बायको. काय वहिनी बॅगा इकायला काढले की काय? बॅगा नाही, नवऱ्यासकट घर विकायला काढले. आला मोठा शिकवायला. अहो शांती घ्या, शांती घ्या वहिनी. अहो काय शांत व्हा, अहो तुमच्या नादाला लागून 2 उघड्यावर काढले आम्ही आणि तुम्ही सांगताय थांबून राहा अजून. अगं तसं नाही, अगं बाजूच्या ग्रामपंचायत आले ना तसं आपल्याकडे पण मंत्री येणार आणि पत्र्यांची पाहणी करणार. नवरा बायको जोडीनं घेऊन फोटो काढणार आणि हातात चेक देणार. काय बरोबर ना? काय सिनियर भाऊ भावी सरपंच. काय त्याचं काय, जिल्हा प्रमुखांनी प्रॉमिस केलं होतं साहेबांचा दौरा होणार आहे आपल्या वार्डात. मग कुठे गेले तुमच्या साहेब? वहिनी मला उद्याचा दिवस द्या, उद्या तुमच्या दारात पत्र्याचा टेम्पो उभा करतो की नाही बघा. नक्की ना? नक्की म्हणजे, नाही झालं ना तर भावी सरपंच म्हणून पदवी नाही लावणार. आला मोठा. तू चल आज चल, तो करेल नक्की काम. वहिनी 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 थांबा, वहिनी थांबा, वहिनी थांबा, वहिनी आवाज फरक दादा. आत्म्या बाहेर काढा, आत्म्या बाहेर काढा. केवढा व्याप संत काय बोलले? कल करो सो आप करो आणि आप करो सो आज करो. द्या इकडं. सरळसर बोल ना भाड्या. तेच मला पण काही समजलं नाही भाऊजी. अहो आता पत्रे नव्हते म्हणून तुम्ही माहेरी निघालात ना? अहो मग चला लवकर गाडी सुटायची, ह्या घ्या चला लवकर. अरे तू कसा माझ्या वाटेवर आलास? हा कसा आहे सुधाभाऊ, आपण उगाच खोटे आशा दाखवत नाही.
वहिनी तुम्हाला सांगतो, आहो 2 आठवडे झाले तरी तुमच्या सिनियर दादाने पत्रे काय गावात सादा कौल कोणाला आणून दिला नाही. तो उद्या पत्रांचा टेम्पो घरासमोर लावला कुठला मोठा खासदार लागून आलाय फाकाड्या कुठचा. अग बाई, बरोबर आहे तुमचं. कस आहे वहिनी, अहो राजकारणाना फक्त बातांवर बाता मारायची माहिती, तो सिनियर भाऊ पण 1 नंबरचा फकाडा. आणि तू हरिश्चंद्राचा अवतार. मंत्र्या संत्र्यांना बोटावर नाचत आणेन, काय ते म्हणे कोण बोललो होत. पत्रा पत्रा काय हो, पत्र्याचा ट्रक उभा करेन, कोणी शब्द दिला होता. बोल, आता तोंडाला कुलूप का लागलं. बोला ज्युनियर दादा. त्याच काय भाऊ, हो आपलं ते एका बिल्डरनी शब्द दिला होता ना, पण साल्याने आयत्या वेळी शपूट घातले म्हणून झालं ना. झालं ना, शेवटी काय, कोण नाही कोणचा नि घासत बसा. तुम्ही तेच करणार, मी चाललेय माहेर. अगं हे बघ, एवढे दिवस गेलेत ना, बघू उद्या काय होतं ते. तुझं आत्मसात आहो, पण तोपर्यंत काय आपण उघड्यावरच राहायचं का. मी आहे ना, कधी बसणार. पण बघतो उद्या काय होते ते. इथे पत्रे येतील ते फक्त ज्युनियर दादाच्या इशाऱ्याने. उगाच आपण स्वतःला भावी तंटा मुक्त अध्यक्ष ना समजत. ऑन द स्पॉट. काय सिनियर भाऊ, काय धावपळ काय. आज जरा गडबड दिसतंय तुमची, काय झालं. अहो काय सांगू अप्पा, तालुक्याला जाऊन आलो, कोयनाडच्या बाजारात जाऊन आलो, कुलापर्यंत सगळी दुकानं पालथी घातली, पण एका पण दुकानात एक पण पत्रा नाही. असं नाही होत. अहो भावी सरपंच सकाळी 5 वाजता उठून लाईन लावली, तेव्हा कुठं मोरीवर टाकला पत्रा मिळाला, तो पण 3 पट. ऐला, मी तर आता सुधाला शब्द दिलाय, पत्र नाही नेलं ना तर सुधाची बायको मला खाऊ की गिळ करल. बघा काय होतंय ते. चला येतो मी. तो शिंदे भाऊ काढा काय, हाऊ मोबाईल द्या. घ्या. शिंदे भाऊ नाव सांगा. शिंदे नावी काम झालं म्हणून समजा तुमचं. नक्की. थँक्यू 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 एकदम. हा अरे बालू, कमालच केलीस रे. अरे काम एकदम ओके. हा जरा रेट जास्त पडलाय, पण ठीक आहे. उद्या बघ, आता 1 ठोक्याला पत्र्यांचा टेम्पो सुधाच्या दारात. Ah!
शक सगळे अजून पत्ता नाही. चार वाजले तरी यांचा पत्ता नाही. येतील की नाही? अरे कोणी पत्रे देताय का रे पत्रे? अरे कोणी पत्रे देताय का रे पत्रे? या छप्पर उडालेल्या घर मालकाला कोणी पत्रे देताय का रे पत्रे? वादळाने पावसाने अरे दुकानदारांपासून मंत्र्यांपर्यंत पार सगळ्यांनी आमची उचलून मारली. कोणी पत्रे देताय का रे पत्रे? कोणी पत्रे देताय का रे पत्रे? अन हे टॅम्पो वाल्या, तू पण असा निष्ठुर कसा काय झालास रे बाबा? एकाचे दोन झाले, दोनाचे तीन वाजले, तरी अजून तुझा पत्ता नाही. कोणी पत्रे देताय का रे पत्रे? कोणी पत्रे देताय का रे पत्रे? या लाल भडक झालेल्या माऊली समोर आता एकच प्रश्न. दुकानदाराने सिनियर भाऊची मारली की सिनियर भाऊने सुद्धा भाऊची? कोणी पत्रे देताय का रे पत्रे? तुझी भनकस बंद कर ना, ते फोडून ठेवीन. बघ भाऊ अंगावर ना यायचं. तू फोडशील तर माझी पण पोरं काही कमी नाही का? अरे चुप बसा. एकमेकांच्या उरावर चढून आम्हाला पत्रे मिळणार आहेत का? बाबानो आम्ही आहोत त्या अवस्थेत सुखी आहोत. कोणाचे उपकार नको ना कोणाच्या द्यायची भीक नको. बास झालं आता. हे घ मंगळसूत्र. आता आपला संसार आपल्यालाच उभा करायला हवा, कारण ज्यांच्या घरावर पत्रे आहेत ते अशी आपली भनकस करणारच. भाऊ दादा, आता फक्त एकच करा, जेव्हा पत्रे येतील ना तेव्हा हातभार लावायला या. पण आता मी तुमच्या पाया पडते, पाया पडते मी तुमच्या. निघा निघा भाऊ. सिनियर भाऊ थांबना. अरे सिनियर, कालच्या बद्दल सॉरी यार. अरे दोस्त थांब ना. ए सिनियर आलो. अरे सिनियर थांब ना. अरे सिनियर सॉरी ना. अरे भंकस केल्यापासून माझी ते पर्यास नव्हता. प्लीज थांब. अरे सिनियर. म्हणजे रे? अरे मदत करून तू एका सुद्धाला मदत केली असतीस रे, पण असे कितीतरी सुद्धा गावागावात पत्रे नाही म्हणून रडत बसलेत, त्यांचं काय? हे साल्या, तुला जे काय बोलायचं ना तर स्पष्ट बोल. हे बघ ऐक, स्पष्टच बोलतो. हे बघ, तू तुझ्या क्रेडिट साठी धडपडत होतास बरोबर, मी माझ्या क्रेडिट साठी धडपडत होतो, म्हणून दुकानदाराने तुझ्या सोबत डील केल्यावर जास्त पैसे देऊन मी त्याला पटवला, कळलं? पण साल्याने सकाळ सकाळच माती खाल्ली आणि माझ्यापेक्षा जास्त पैसे घेऊन त्या सरपंचाला पत्र विकले. चायला सगळेच चोरावर मोर साले, कळलं? सगळेच चोरावर मोर. पण भाऊ एक लक्षात आलं का, त्या क्रेडिट घेणाऱ्या मोरांच्यात आणि आपल्यात काहीतरी फरक आहे ना सिनियर. अरे प्रत्येकाला नुसती मदतीची भीक घालून उपयोग नाही. हा रे, तू बरोबर बोलतोस. म्हणजे नुसती भीक घालून उपयोग नाही, म्हणजे ते स्वतः स्वतःच्या अडचणीत कसे उभे राहतील याच आपल्याला निमित्त बनलं पाहिजे. बरोबर, एकदम बरोबर बोलतोस रे. म्हणून तर मी वड्डा सुटलो होतो ना. अरे कोणी पत्रे देते का पत्रे? ज्युनियर,
अरे तू मस्त शक्कल लढवलीस रे. मत आता सीनियरच्या तालमीत हळूहळू माणूस होतो तयार. ए बाबू सायकल चालवता चालवत कशा रे. तुझ्या होत मी बघ कसा चालवतो. अशी पकडायची असा ढंग टाकायचा आणि चल ए चल चल चालो. अरे पकड मला.